कोल्हापूर हुपरी मार्गावर एसटी महामंडळानं जादा बसेस सोडाव्यात अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेनं केली आहे कोल्हापूर एसटी विभागाचे अतुल मोरे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं कोल्हापूर हुपरी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस नियोजित थांब्याच्या ठिकाणी थांबवल्या जात नाहीत त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयांमध्ये वेळेत पोहोचता येत नाही गेले काही दिवस हा प्रकार सुरू असल्यानं शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शिवसेनेकडे तक्रार केली या तक्रारीची दखल घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं शाळा महाविद्यालयाच्या मुलांसोबत कोल्हापूर एसटी विभागाचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक अतुल मोरे यांची भेट घेतली कोल्हापूर हुपरी मार्गावर एसटी बसेसच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचता येत नाही परिणामी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ लागलंय या मार्गावर उचगाव मणेरमळा गडमूडशिंगी फाटा व्यंकटेश पार्क वेद मिल चव्हाणवाडी हॉटेल सत्यजित अमित मिल सांगवडे फाटा या बस थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबवल्या जात नाहीत एसटी पास काढूनही या विद्यार्थ्यांना वडापचा आधार घ्यावा लागत असल्याचं शिवसेना शिष्टमंडळानं सांगितलं मागणीचं निवेदन कोल्हापूर एसटी विभागाचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक अतुल मोरे यांना देण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता एसटी प्रशासनाकडून घेतली जाईल अशी ग्वाही मोरे यांनी शिष्टमंडळाला दिली या शिष्टमंडळात अवधूत साळोखे विनोद खोत संदीप दळवी राहुल गिरुले दत्तात्रय पाटील दीपक रेडेकर धनंजय सुतार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते